नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट एक्झाम गुरु हे आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर पोलीस भरती आरोग्य भरती पशुसंवर्धन भरती आणि इतर महाराष्ट्रातील भरत्याबद्दल उपयुक्त तयारी करून घेत असतो तर, तर मित्रांनो या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण गेल्या व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन बघितलेला ऑप्शन नंबर प्रश्न नंबर सेहचाळीसचा क्वेश्चन होता अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा मी या शब्दाचं उत् प्रश्नाचं उत्तर दिलेलं नव्हतं आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायला लावलं होतं तर मित्रांनो किती जणांना बरोबर उत्तर आलेलं आहे बघा मी या प्रश्नाचं उत्तर सांगतो अकलेचा कांदा हा शब्द आहे आणि ह्याचा अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायला लावलेला ऑप्शन ला, होता अतिशय श्रीमंत अतिशय बुद्धिमान अतिशय उदार माणूस अतिशय मंद बुद्धीचा त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर फोर अतिशय मंदबुद्धीचा अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा अर्थ अतिशय मंद बुद्धीचा होतो म्हणून बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर किती जणांनी बरोबर उत्तर दिलं बघूया आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो बघा पहिला क्वेश्चन आजच्या व्हिडिओमधला राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात ऑप्शन आहे दोनशे अडतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी अडीचशे आणि दोनशे पंचेचाळीस बघा याचं उत्तर सगळ्यांनाच माहीत असायला हवं मी दोन तीन सेकंद देतो त्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये द्या उत्तर तर त्याच्याबरोबर उत्तर ऑप्शन नंबर तीन अडीचशे राज्यसभेत जास्तीत जास्त दोनशे पन्नास सदस्य असतात पुढचा क्वेश्चन बघा आणि वनच्या काळात संसद टिंपटिंपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढू शकते आणीबाणच्या काळात संसद किती वर्षापर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते असा प्रश्न आहे ऑप्शन आहेत आहे एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष आणि सहा महिने बरोबर उत्तर ऑप्शन नंबर एक एक वर्ष आणीबाणच्या काळात संसद एक वर्षापर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढू श वाढवू शकते बघा मित्रांनो हे रा, रा राज्यशास्त्राचे क्वेश्चन आहेत आणि परीक्षेला पडलेले पर क्वेश्चन आहेत बरेच तऱ्हे लिहून घ्या आणि परफेक्ट करा पुढचा क्वेश्चन आहे बघा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो हो लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो हो तर बघा ऑप्शन आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभेचा सभापती आणि पंतप्रधान तर त्याबद्दल बरोबर उत्तर आहे बघा मी तीन सेकंद येतो कोणाला येते त्याचं उत्तर बघा ठीक आहे बरोबर उत्तर ऑप्शन नंबर तीन लोकसभेचा सभापती लोकसभेचा सभापती हा लोकसभेच्या संयुक्त बैठकीचे तर अध्यक्षपद भूषवतच असतो परंतु जेव्हा संयुक्त बैठक होतात जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा एकत्र बैठक होते त्यावेळेसुद्धा तो त्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवत असतो पुढचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते खालीपैकी असा कोणता देश आहे ज्याने पहिल्यांदा भारताशी व्यापार सुरू केला ऑप्शन आहेत इंग्लंड हॉलंड पोर्तुगाल आणि फ्रान्स तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर तीन पोर्तुगाल सुरुवातीला पहिल्यांदा पोर्तुगाल भारतात आले होते व्यापाराच्या दृष्टीने आपल्याला माहीत आहे चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये वास्को द गामा पहिल्यांदा भारतात खालाशी आला होता पोर्तुगाल खालाशी व्यापाराच्या दृष्टीने पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो व्हिडिओ फार व्हिडिओ फार लांब होणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठे स्किप करू नका यामध्ये एक क्वेश्चन आपण विचारणार ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं द्यायचं आहे पुढचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते सर्वात आय एम पी क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही मित्रांनो ना 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 तुम्हीच मला कमेंट्स द्यायचे द्यायचं त्या प्रश्नाचं उत्तर काय मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन बघा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते अतिशय महत्त्वाचा आणि आय एम पी क्वेश्चन आहे बऱ्याच एम पी एस सी पासून त्या सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये हा भरपूर वेळा बघितलेला क्वेश्चन आहे बघा ऑप्शन आहेत लॉर्ड रिफन लॉर्ड डलहौसी लॉर्ड डफरीन लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जन तर त्यामध्ये चारपैकी कोणतं बरोबर उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला जरूर द्या किती जणांना बरोबर होते ते आपण बघूयात पुढचा क्वेश्चन बघा आर्य समाजाची स्थापना कुठे झाली होती आर्य समाजाची स्थापना कुठे झाली होती ऑप्शन आहेत लाहोर चेन्नई मुंबई कोलकाता तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर तीन मुंबई आर्य समाजची स्थापना ही मुंबईला झाली होती पुढचा क्वेश्चन बघा भारतातील भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिलं राज्य कोणते ऑप्शन आहेत पंजाब महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश बरोबर उत्तर ऑप्शन नंबर फोर आंध्र प्रदेश भारतातील आंध्र प्रदेश हे भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले पहिलं राज्य आहे पुढचा क्वेश्चन बघा सन एकोणीशे बेचाळीसच्या चलेजा चळवळीचा मसुदा कोण तयार केला होता सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीचा चल मसुदा कोणी तयार केला होता तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर दोन जवाहरलाल नेहरू यांनी त्या चळवळीचा मसुदा तयार केला होता पुढचा क्वेश्चन बघा दीनबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन आहेत जॉन अँड्रूज चार्ल्स फिअर अँड्रूज अलेक्झांडर अँड्रूज आणि रॉबर्ट चार्ल अँड्रूज तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर दोन चार्ल फिअर अँड्रूज यांना दिनबंधू म्हणून ओळखले जाते पुढचा क्वेश्चन बघा भारतातील जास्तीत जास्त लोक भारतातील जास्तीत जास्त लोक टिंबटिंब क्षेत्रात काम करतात भारतातील जास्तीत जास्त लोक टिंबटिंब क्षेत्रात काम करतात ऑप्शन बघा औद्योगिक प्राथमिक दुय्यम आणि सर्विसेस त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर दोन प्राथमिक भारतातील जास्तीत जास्त लोक प्राथमिक क्षेत्रात कार्य करतात म्हणजेच शेती भारतात जास्तीत जास्त शेती आहे म्हणून प्राथमिक या क्षेत्रात कार्य करतात मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण बघितले असेल तर धन्यवाद या व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा